गणेशोत्सव मंडळ उमरेडचा राजा उत्सव 2019 दिनांक 1 सप्टेंबर 2019 ते दिनांक 14 सप्टेंबर 2019 आपले सहर्ष स्वागत करीत आहे. एक ओंजळ तुमची ही समाज उत्थानासाठी. या शिवस्नेही उपक्रमाअंतर्गत उत्सवादरम्यान आपण नवीन देसाई अनाथालय चांपा येथील अनाथ मुलांकरिता धान्य तसेच किराणा दान करू शकता. जय शिवस्नेह. प्रत्येक कामात पारदर्शकता यावी आणि सामान्य नागरिकाला संसद सदस्याच्या बरोबरीचा माहिती मिळवण्याचा अधिकार प्राप्त व्हावा, त्याचे सर्वसामान्य जनता आणि शासन परस्पर संबंध पूर्णता वेगळ्या पातळीवर प्राप्त व्हावे या हेतूने 2005 साली माहिती अधिकार कायदा अंमलात आणला गेला. या कायद्याअंतर्गत सामान्य जनतेला योग्य ती माहिती मिळावी आणि प्रशासनाच्या कारभारात पारदर्शकता यावी याकरिता हा कायदा तयार करण्यात आला. मात्र काही अधिकारी या कायद्याची पायमळणी करत असल्याचे निदर्शनास येत आहे. असाच एक प्रकार मौदा तालुक्यातील तारसा ग्रामपंचायतमध्ये बघायला मिळत आहे. माहिती अधिकार कार्यकर्ता शुभम गिरटकर यांनी दिनांक 25 जूनला तारसा ग्रामपंचायतचे माहिती अधिकारी शिवाजी नागरगोजे यांच्याकडे ग्रामपंचायततर्फे आर्थिक वर्ष 2017-18 पासून आजपर्यंत ग्रामपंचायत कार्यालय तारसाला विविध माध्यमांच्या वतीने किती रक्कम जमा झाली आणि त्या रकमेला कुठल्या प्रकारात खर्च करण्यात आली ते सर्व माहिती लेखी स्वरूपात कॅश बुक बिलासह तसेच मजुरांच्या मास्टर रोल सहित खर्च करण्यात आलेल्या कामांचा विवरण पत्रासह मिळण्याबाबत तसेच आर्थिक वर्ष 2018-19 आणि आर्थिक वर्ष 2019-20 मधील JCB मशीनच्या पूर्ण कामाचे विवरण आणि कामाचे ठिकाण बिल सहित तसेच ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत ज्या ठिकाणी पाईप टाकले त्याकरिता लागलेला खर्च तसेच लागलेली मजुरी याची संपूर्ण माहिती मिळण्याबाबत माहिती अधिकार कायदा 2005 अंतर्गत मागणी केली होती. मात्र 30 दिवस पूर्ण होऊन सुद्धा माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ग्रामपंचायत तारसा येथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तर होत नाही ना अशी चर्चा होऊ लागली आहे. त्यामुळे सदर माहिती मिळण्याकरिता प्रथम अधिकारी पंचायत समिती मौदाकडे या प्रकरणाची तक्रार दिनांक 29 जुलैला माहिती अधिकार कायदा 2005 कलम 19(1)(99) अपील अनाव करण्यात आली असून लवकरात लवकर या प्रकरणाचा निकाल लागावा अशी मागणी करण्यात येत आहे. महाराष्ट्र दर्पण न्यूजसाठी पुरुषोत्तम डोरले मौदा नागपूर.